जगात या कलियुगात या सोंगात आणि भोंगात कळे ना काही वळे ना काही राहावे कसे जशास तसे जशास तसे शिकून शहरात फिरून दिन रात पसरुनी हात मिळे ना काम मिळे ना दाम जगावे कसे जशास तसे जशास तसे जाऊन पाहू गावास तिथे सर्रास गरीब लोकास फसवनी चोर होत शिरजोर करावे कसे जशास तसे जशास तसे गावात देऊनी ज्ञान आणि विज्ञान करून सज्ञान मिळवूया मान मिळवूया शान वागुनी कसे जशास तसे आहा जशास तसे पण डिलामुचीचं सांगणं मी कधी अमलात आणू शकलो नाही उद्याच्या आशेवर तसाच काम करत राहिलो आणि एक दिवस अचानकपणे भेटलेली लीला मावशी तशीच अचानक मला सोडून गेली त्या जगातनं कायमची निघून गेली तिच्या अपुऱ्या राहिलेल्या स्वप्नांसकट डोळ्यासमोर बघितलेल्या तिच्या मृत्यूने मी ढासळून गेलो माझ्यातला आत्मविश्वासच संपला बघ मग कोल्हापूर सोडलं आणि मुंबईला आलो भरकटलेल्या दिशाहीन झालेल्या नौकेसारखं माझं आयुष्य होतं माझं मलाच कळत नव्हतं मी काय करतो ते एक दिवशी मला रमेश भेटला आणि मी तुमच्यावर राहू लागलो माझ्या बोलण्यावर वागण्यावर तुम्ही हसता पण खरं सांगू हे सगळं मी करतो माझे दुःख विसरण्यासाठी तू इथे कशी कशी म्हणजे हो आज कामावरच गेल्या नाही म्या तुम्हासनी सकाळी इकडे येताना बघितलं म्हटलं आज आपण जेवण घेऊन जावं वा 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 पर काय हो तुम्ही आणि असली कामं करतायसा होय शेतावर काम करणं का वाईट असत तसं नव्हा व पण माणसाने मेहनत करायला कधीही लाजू नये ते ठीक आहे व पर तुम्ही शहरातली माणसं तुम्ही असली काम करायची म्हणजे अग सवयी आपण लावून घेण्यावर असतात घाम गाळून शेत पिकवण्यात काय आनंद आहे आता कळतय मला ते ठीक आहे चला हात पाय धुवा आणि दोन घास खाऊ पण काय तू मला नेहमी भेटतेस तुझा भाऊ तुला ओरडत नाही शुद्धीर असेल तर वरडल नव कोमामध्ये आहे तो कोमा म्हणजे काय हो कोमा म्हणजे बघ ते जाऊन ते भावाचं काल आता काय सांगू तुम्हासनी एकुलता एकच भाऊ आहे माझा पर त्यो बी पैसे काढ सोन्यासारखं जेवण मातीत कालच किरो जास्ती आवाज नाही पाहिजे पैसे काढ पैसे नाहीत माझ्याजवळ पैसे नाहीत काय थांब तू असे ऐकायचे नाहीस भेटतो तुला रोज रोज तुला कुठलं पैसा आणून देऊ रमी पैसे दे अरे केस सोड माझं अरे
पैसे रे पैसे पैसे नहीं गए माला आजूबाजूचे लोक समजत नाही तिला कोण समजावणार एक नंबरचा गुंड मावाले हाय त्यो त्याच्या नादी कोण लागणार व आणि तुझे आई वडील लहानपणीच वडील गेलं माझं जन्याच्या असलेल्या वागण्यानं आई बी हाय खून मेली अहो दिवसभर मी मर मर मरायचं काम करायचं आणि आणि शिव मात्र घरातलं सगळं सगळं सामान निघतोय आणि खातोय स्वतः मी सुखानं जगत नाही आणि दुसऱ्यांना बी जगू देत नाही अगं मग तू पोलिसात नाही का जायचंस पोलीस रोज मरे त्याला कोणवर रडे आणि ते बी अगदी गळ्याला आल्याशिवाय त्याच्या वाट्याला जात नाहीत हा तसा एकदा तो तुरुंगाची वारी करून आलाय म्हणा तुला एक विचारू तू पैसे का साठवतेस त्या रात्री भूत बंगल्यात तू म्हणाली होतीस सांगेन केव्हा तरी काय सांगू ए आज सांग ना मला ना आगा ना पीछा हात पाय धडायत त्यावर चार पैसे कमवते तरच निभाव लागणार आहे माझा नाहीतर म्हातारपणी कोण कुणाला विचारतय व काय वेडी आहेस ग तू म्हातारपणीच्या गोष्टी आतापासूनच करतेस तुमचं ठीक आहे व पर आम्हा गरिबांच्या आयुष्यात ए तू लग्न का नाही करत लग्न आणि माझ कोण करणार आहे माझ्याशी लग्न आणि लग्न करण्यासारखं काय आहे माझ्यापाशी ना रूप ना पैसा ना शिक्षण आमचं सारं आयुष्य असं जायचं बघा ए असं का बोलतेस तू तू तुम्हाला खूप आवडते ए कल कावली का नाही काय बघतीय आज नाही सोडणार तुला मी चल टाक पैसे टाक तुला सांगितलं ना माझ्याजवळ पैसे नाहीत म्हणून पैसे नाहीत होय आणि दिसभर खिळणी सोंगटे विकून पैसे येतात ते कुठे गेलं जा मुर्दा धुतला मेलिया आणि रोज खादीला खातस ते कुठलं रे वरडायचं काम नाही हातात सोन्याचे अंगठे घालून दिसभर उंडारती अस की आणि आता मला पैसे नाहीत म्हणती अस होय या अंगठीशी तुझा काय बी संबंध नाही तुला सांगून ठेवते ही अंगठी मला माझ्या आईनं दिली अस आई माझी बी होती की सोड मेला सोड म्हणते ना मार मार बोल मार बघू आता कोण वाचवायला येतंय ते लहान बहिणीला मारतोस लहान बहिणीला मारतोस तुला काय करायचंय दाखू काय करायचंय ते अरे ती माझी लहान बहीण आहे मी काय वाटल ते करीन तर जीव सुद्धा घे तिच्या अंगाला हात लावून बघ अरे काय करशील काय करीन काय करीन चल माझ्या कुठे चल माझ्या पोलीस स्टेशनला त्यांना सांगतो हा खून करतोय म्हणून येत नाही जा कसं घेत मंजुळा ए मंजुळा अगं कसला विचार करतेस काय बी नाही
तरी पण तुम्ही आला असा म्हणूनच वाचली मी. तुमचं लई उपकार झालं. ना ना ना, ही उपकाराची भाषा काढायची नाही. मी तुला एक प्रश्न विचारू. विचारा की? खर खर सांगशील? ते हे पण तुझ ते मी तुला आवडतो. आवडतो मी म्हणजे तू माझ्याशी लग्न करशील? मंजू ना मंजू. अहो आपल्या लग्नासाठीच पैसे उपयोगी पडतील ना. अग तुझ्या आईची आठवण मी विकू? नाही मंजू, मला हे जमणार नाही मंजू. पण माझं ऐक. नाही म्हणजे नाही. माझं ऐक तू. चला बोट पुले कला. ते जराशी हस ना. अरे अटली अटली चल अटली अटली अटली. चला आता ही बातमी मी जनार्दनला सांगायला मोकळा झालो. मी काय म्हणतो शिंदे सर, साधारण किती शिक्षा होईल त्याला? नाही ते आताच नाही सांगता येणार, कारण बहिणीला खुनाची धमकी देण्या व्यतिरिक्त इतरही त्याच्यावर तीन चार आरोप आहेत. हा तर सर जामिनावर सुटला असता पण त्याचा जामीन देणार तरी कोण? हो ते खरं. ए तुला भेटायला आले. तू तू इथं एक काम आहे तुझ्याकडे. अरे काय काम आहे तुझं? काम इन्स्पेक्टर प्लीज. ठीक आहे पण जरा जपून. तुझ्या बहिणीशी मंजुळेशी लग्न करतोय मी. काय म्हणजे शेवटी माझ्या बहिणीला नादी लावलंच तू? माणसांनी स्वतःवरनं जग ओळखू नये जनार्दन. हे उगाच मला वाकडं बोलायचं काम नाही हा. ठीक आहे, हे बातमी तुझ्या कानावर घालणं हे माझं कर्तव्य होतं म्हणून मी इथं आलो होतो. अस म्हणजे माझ्या बहिणीच्या कमाईवर डोळा दिसतोय तुझा? तुझ्यासारखी तिच्या जीवावर चैन करायची इच्छा नाही माझे. कोठडीत बंद केला असं सुद्धा माधुरीपणा करतोस? अरे तू तू पकडून दिलंस मला. पण लक्षात ठेव, अरे मी आजचा नंबर नाही राहणार इथं. अरे इथून सुटून आल्यावर बघून ठेव तुला. नाही तुझा मुर्दा पाडला तर बघ. रमेश जनार्दन तुरुंगातून सुटला की तुला त्रास देणार बघ. मी एक चांगलं काम करतोय. जनार्दनच्या पोकळ धमक्याला घाबरत नाही मी. पण हे अचानक लग्नाचं? खरं सांगू इन्स्पेक्टर, मंजुळा जेव्हा मला प्रथम भेटली ना तेव्हा तसलं काहीच नव्हतं मनात. पण तिनं सांगितलेलं तिची हकीकत ऐकली आणि मग मात्र जवळीक निर्माण झाली.
स्वतः मेहनत करून जगण्याची त्याची जिद्द आणि आज ना उद्या जनार्दन सुधरेल ही त्याची वेडी आशा या साऱ्याने भारून गेलो मी. अच्छा बरं मग लग्न कधी? अहो आधी बसतान तरी बसलं पाहिजे माझं. तेही खरंच म्हणा. एनिवे ऑल द बेस्ट. थँक्यू थँक्यू व्हेरी मच. छान इथे बसलात होय महाराज तुम्ही. कोण शिवपतराव तुम्ही इथे कसे? इतके कसल्या विचारात बसलात? विचार करतोय माझ्या भविष्याचा. भविष्याचा? म्हणजे? म्हणजे मावशीच्या जमिनीच्या प्रकरणासाठी आम्ही इथं आलो. तुमच्यासारखी माणसं भेटली खूप खूप बरं वाटलं. शहरातल्या वातावरणात कंटाळलेला आमचा जीव रमला इथं. सागरला नोकरी लागली. आज ना उद्या वकील म्हणून बस्ताने बसवेल तो गावात. पण काय? पण माझं आणि आदिरामचं काय? आम्ही शहरात देखील बेकार होतो, इथंही बेकार आहोत. कमाल झाली तुमची रमेश. अहो तुम्ही बेकार कसे? तुम्ही दोघेही मिळून आळीपाळीनं शेतात काम करता आहात ना, आणि तुमच्या मेहनतीमुळे यंदा शेतात पीक सुद्धा चांगलं ये. आम्ही मावशीबाईंच्या जमिनीचे राखणदार आहोत, मालक नव्हे. अहो आज ना उद्या मावशी इथे येईल की आम्ही पुन्हा शहरात पुन्हा नोकरीसाठी दाही दिशा फिरणार. म्हणजे तुम्ही हे गाव सोडून जाणार? मग गाव सुधारण्याची तुमची प्रतिज्ञा, अन्यायाविरुद्धचा तुमचा संघर्ष, त्याचं काय? सैन्य पोटावर लढत असतं श्रीपतराव. अहो रिकाम्या पोटी माणूस ओझं देखील उचलू शकत नाही. मग लढाई सोडाच ना, एकटं असलं तर काहीतरी करता येतं, पण जबाबदारी अंगावर घेतली की टाळाटाळी नाही करता येत. जबाबदारी? मी मंजूशी लग्न करायचा निर्णय घेतलाय. वा भले शाबास. एवढं रामायण घडलं पण तुम्ही आम्हाला पत्ता सुद्धा लागू दिला नाही ना. पण आता असं वाटत की मी खूप घाई केली. माझ्यासारख्या बेकार माणसानं भावनेच्या भरात असं वाहून जायला नको होत. त्यात एवढी काळजी कशाला करता? काहीतरी मार्ग शोधून काढू आपण. रामदास स्वामी नाही का सांगून गेले, केल्याने होता हे रे आधी केलेची पाहिजे. बरं रमेशराव, मी जर तुम्हाला काही सुचवलं तर चालेल का? नाही म्हणजे विचारतो एवढ्यासाठी की मी जे सुचवणार आहे ते कदाचित तुम्हाला आवडणार नाही, तरी सुद्धा सुचलं म्हणून सांगतो. बोला. तुम्ही गावात एखादं चहाचं हॉटेल का नाही उघडत? नाही म्हणजे काय की आमची शाळा आहे, ग्रामपंचायत आहे, तिथल्या लोकांना नेहमी चहा लागतो. तुमच्या आयडिया खरोखरच छान आहे. पण जागा 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 आहे आहे. आपला तो एक रहीम भाई आहे ना, हा त्याची जागा आहे. पण तो देईल? अहो देईल काय, चला तर तुम्ही चला. सुनिए, एक बात पूछनी थी आपसे. अरे भाई पूछो, क्या बात है? आप कभी उन लोगों को दावत पर क्यों नहीं बुलाते? किन लोगों को? उन्हीं लोगों को जिनकी वजह से हमारी शब्बू की जान बच गई थी. दिल मेरा भी तो चाहता है जोरा. कई बार सोचा मैंने, फिर खुद ही खामोश हो गया. क्यों? अरे भाई क्या पता,
वो लोग हमारे यहाँ खाना खाना पसंद करेंगे भी या नहीं? ओफो, अब बात तो करके देखिए ना। चलो ठीक है, तुम कह रही हो तो पूछता हूँ किसी दिन। रहम भाई, घर में हो ना? मास्टर जी आ गए। अरे नमस्ते नमस्ते नमस्ते। या बसा बसा बसा। शब्बू की माँ, जरा चाय तो भेजना। नहीं, चहा वगैरे काही नको। वा, असं कसं? पाहुण्यांना घेऊन तुम्ही आमच्या घरी आलात? चाय ले बगैर छोडूंगा नाही। हा म्हणजे काय आहे का, कामासाठी तुमच्याकडे आलो हो, पण त्या आधी तुमची ओळख करून देतो। हे आमचे रमेश। नमस्कार। नमस्ते। बोला, काय काम होतं तुमचं? रहीम भाई, पंचायतीच्या बाजूला तुमची जी जागा आहे ना, ती जागा पाहिजे होती भाड्यानं। म्हणजे काय की रमेश तिथे चहाचं हॉटेल टाकणार आहे। अरे भाई, एवढंच ना दिली? नाही पण भाडं? भाड्याचं आपण नंतर बघू। अरे भाई, आधी तुम्ही तुमचं काम तर सुरू करा। शुक्रिया, बहुत बहुत शुक्रिया। हाजी शुक्रिया काय का, माझी खुशनसीबी मी तुमच्यासाठी काहीतरी करू शकलो। हे घ्या चाबी, आजपासून ती जागा तुमची। चहा घेतल्यावर सरळ जागा बघायला जाऊ आपण। बिस्मिल्ला कीजिए, उघडा दुकान। अल्लाह आपको खुश रखे, आपके रोजी में बरकत दे। हाँ हाँ, उघडा उघडा रमेश, उघडा खुलू उघडा। गावात आपले पणा जोडते, मना प्रेम भावना घेऊया, प्रेम देऊया प्रेम कसावे कसे, जशास तसे जशास तसे जशास तसे जशास तसे जशास तसे जशास तसे, जशास तसे।